झी 24 तासनं तुरुंगातील गैरप्रकारांबाबतची वस्तुस्थिती समोर आणलेली होती आणि या प्रकरणामध्ये आता धनंजय मुंडे हे विधान परिषदेमध्ये जाब विचारणार आहेत, प्रधान सचिवांमार्फत चौकशी करण्याची मागणी ते करणार आहेत। आता विधिमंडळामध्ये हा मुद्दा पोहोचलेला आहे आणि विरोधक सरकारला जाब विचारणार आहेत। गेल्या 3 वर्षांमध्ये असले प्रकार वाढल्याचं मुंडे यांनी म्हटलेलं आहे। जी 24 तासने याबाबतची बातमी दिलेली होती आणि कशा प्रकारे तुरुंगामध्ये गैरव्यवहार चालतात याबाबतचा खुलासा केलेला होता आणि त्यानंतर आता याचे पडसाद विधिमंडळाच्या कामकाजामध्ये उमटताना दिसतायत। तुरुंगात गैरव्यवहार जे काही गैरप्रकार होतात त्याबाबत आता विरोधक आक्रमक झालेले आहेत आणि धनंजय मुंडे याबाबत विधान परिषदेमध्ये जाब विचारणार आहेत। तुरुंगातील गैरप्रकारांबाबतची वस्तुस्थिती झी 24 तासने उघडकीला आणलेली होती आणि त्यानंतर आता विधिमंडळामध्ये सरकारला जाब विचारला जाईल। आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटलेले आहे, झालेल्या प्रकाराची प्रधान सचिवांमार्फत चौकशी व्हायला हवी असंही मुंडेंनी म्हटलं आहे। राज्यातल्या तुरुंगांमधून 675 कैदी फरार असून त्यापैकी 400 अधिक कैद्यांचे फोटोसुद्धा कारागृह प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याचा धक्कादायक अहवाल झी 24 तासने पुढे आणला होता। याशिवाय नाशिकचं कारागृह म्हणजे खुनाचा अड्डा बनल्याचंही पुढे आले। गेल्या 3 वर्षात हे प्रकार वाढलेत। गृह खात्याच्या भोंगळ कारभाराला जबाबदार कोण असा सवाल यातून उपस्थित झालेला आहे। धनंजय मुंडे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी। नाशिक सेंट्रल जेल तसंच राज्यातील विविध जेल मध्ये सुरू असलेला भोंगळ कारभार झी 24 तासचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी समोर आणला होता। विरोधी पक्ष आता या सगळ्यावर काय करणार आहे, आपल्या सोबत विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे आहेत। मुंडे साहेब, प्रामुख्याने पहिला मुद्दा जो आम्ही समोर आणला होता झी 24 तासने तो म्हणजे सुपारी देऊन कैद्यांचे खून केले जातात आणि नंतर यंत्रणा हे सगळे नैसर्गिक मृत्यू असल्याचं दाखवत आहे। नाही, ही अतिशय गंभीर बाब आहे। झी 24 तासनी ही बाब समोर आणली आहे। जेल मध्ये हत्या करणं आणि तेही सुपाऱ्या घेऊन हत्या करणं हे प्रकार मागच्या 3-4 वर्षांमध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढलेत। एवढंच नाही तर माझ्याकडे सुद्धा अशी माहिती, ती आपल्याकडेही माहिती आहे की नाशिक जेलमधून जवळजवळ 400 कैदी आज या ठिकाणी फरार झालेले आहेत आणि त्यांचे फोटो सुद्धा आज कारागृह विभागाकडे नाशिकच्या त्या ठिकाणी नाही आहेत। म्हणजे याचाच अर्थ आहे की कुठेतरी पैसे घेऊन कैदी असलेल्या लोकांचे फोटो गायब करायचे, त्यांनाही गायब करायचं आणि पुन्हा प्रशासनाने त्यांना हुडकत फिरायचं, हा एक फार मोठा स्कॅम आहे आणि याची चौकशी सुद्धा व्हावी याची मागणी आम्ही या अधिवेशनामध्ये या ठिकाणी करणार आहोत। हे प्रामुख्याने चौकशी केली जाते ते जेल यंत्रणेकडनंच केली जाते। आपण मंजुळा शेट्टे प्रकरणात बघितलं, त्यावेळेला सरकारने कुठे ते प्रकरण गांभीर्याने घेतलं, परंतु अनेक अशी प्रकरणं आहेत जेल प्रशासन चौकशी करतं आणि क्लीन चिट देतं। नाही, म्हणूनच आम्ही या ठिकाणी यावेळेस मागणी करू की जेल प्रशासनाकडूनच याची चौकशी व्हायला नाही पाहिजे तर गृह विभागाकडून आणि त्यातले त्यात प्रधान सचिवाच्याकडून ही पूर्णपणानं चौकशी झाली पाहिजे याचा आग्रह आम्ही विधान परिषदेमध्ये या ठिकाणी धरणार आहोत। गृह खात्याचं वचक नाही असं याचा अर्थ काढताय? गृह खातं आणि गृह खात्याच्या बाबतीमध्ये आपण आज सगळा भोंगळ कारभार या महाराष्ट्र पाहतोय। कायदा आणि सुव्यवस्थाच या ठिकाणी या महाराष्ट्रात उरलेली नाही। आज संशयावरून 5-5 जणांची हत्या धुळ्यासारख्या ठिकाणी होते। आज जेलमध्ये सुपाऱ्या घेऊन कैद्यांची हत्या केली जाते। असे अनेक प्रकार या ठिकाणी आपल्या समोर आलेले आहेत। याला कारभार गृह खात्याचा जमत नाही हे महाराष्ट्राच्या लक्षात आलेलं आहे। धन्यवाद। एकूणच जेलमधला जो सगळा भ्रष्ट आणि भोंगळ कारभार झी 24 तास उघड केला होता त्यासंदर्भात आता विरोधक विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये सरकारला जाब विचारणार आहेत आणि सरकारने याची योग्य पद्धतीने चौकशी करावी अशी विरोधी पक्षांची मागणी आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह दीपक भातुसे, झी मीडिया, नागपूर।